नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत विषय गणित व आपले प्रकरण आहे अपूर्णांकांवरील क्रिया। यामध्ये आपण अभ्यासणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज। पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आपल्याला दोन प्रकारे करायची आहे। आता आपण बघूया रीत पहिली, म्हणजे पहिला प्रकार। आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे 6.1/3 अधिक 2.1/3। आता आपण पहिल्या पद्धतीमध्ये काय करणार आहोत, तर दोन्ही पूर्णांक हे वेगळे घेऊन आधी त्यांची बेरीज करून घेणार, 6 अधिक 2। यानंतर अपूर्णांक 1/3 अधिक 1/3, 6 अधिक 2 पूर्णांकाची बेरीज 8 आलेली आहे। आणि अपूर्णांकांची बेरीज करताना दोन्ही छेद हे समान असल्याने आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो। या ठिकाणी छेद आला 3 आणि अंशाची बेरीज झाली 1 अधिक 1 2, म्हणजेच आपल्याला इथे मिळालेलं आहे 8 अधिक 2/3, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 8.2/3। आता आपण पाहणार आहोत दुसरी पद्धत, रीत दुसरी। उदाहरण तेच आहे 6.1/3 अधिक 2.1/3। आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे रूपांतर अंशाधिक अपूर्णांकात करून घेणार। मग आधी पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश, म्हणजेच 6 गुणिले 3 यांचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये अंश मिळवलेला आहे। त्याचप्रमाणे दुसरा अपूर्णांक 3 आणि 3 छेद आहे आणि 2 पूर्णांक आहे, म्हणून 2 गुणिले 3 आणि अधिक अंश त्याच्यामध्ये मिळवला आहे 1 आणि छेद आपला असणार आहे 3। 7.3/18 अधिक 1 छेद आपला आलेला आहे 3। 2.3/6 अधिक 1 6 अधिक 1 छेद आहे 3। दोघांची बेरीज केली 19/3 अधिक 6.1/1 7/3। 19 अधिक 7 आपलं उत्तर आलं आहे 26/3। आपण डायरेक्ट बेरीज केली आहे, या ठिकाणी दोन्ही छेद समान असल्याने आपण बेरीज ही डायरेक्ट केलेली आहे। अंशाची बेरीज झाली 26 आणि छेद आला 3। आता हे उत्तर जे आलेलं आहे ते अंशाधिक अपूर्णांकात आहे, म्हणून आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करून घ्यायचे आहे। आता 26/3 म्हणजेच आपण 3 आणि 26 भाग दिला, तर आपल्याला 3 8 24, म्हणजेच 3 8 24, म्हणजे 8 हा आपला पूर्णांक आलेला आहे, 26 मधून 24 गेले, 2 ही बाकी राहिली आहे, म्हणजेच आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आलेला आहे 8.2/3। म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण उदाहरण सोडवले तर आपणास असे लक्षात येतं की उत्तर हे सारखेच आलेले आहे। अशा दोन्ही पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करू शकतो।